नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत लिपिक पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, दिनांक 24/5/2023 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर यामध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं नाव लिपिक या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये जवळपास 1100+ पदे आहेत. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल, अशा प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी लगेच व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करून घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आमच्या सोशल मीडियाला फॉलो केले नसेल तर लगेच फॉलो करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तर लगेच आम्हाला फॉलो करून घ्या. चला आता विद्यार्थी मित्रांनो पाहू संपूर्ण माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती भरावयाच्या रिक्त पदाची माहिती. त्यामध्ये 1178 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर पदाचे नाव तुम्ही पाहू शकता, कार्यकारी सहाय्यक या पदाचे नाव ठेवलेले आहे. पूर्वी या पदाला लिपिक या नावाने ओळखल्या जात होते, तो आता याचं नाव चेंज केलेलं आहे आणि वेतनश्रेणीसुद्धा चेंज केलेली आहे. तर पहिलीची जी वेतनश्रेणी होती ती 5200+2000 ग्रेड पे होती. तर आताची जी वेतनश्रेणी आहे ती 21700 ते 69100 या वेतनश्रेणीमध्ये ही श्रेणी आता M13 यामध्ये आलेली आहे. तर संपूर्ण माहिती पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही 1178 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर त्यामध्ये अजासाठी 134 जागा आहेत, अजसाठी 91 जागा आहेत, विजा असाठी 43 जागा आहेत, भज बसाठी 31 जागा आहेत, भज कसाठी 35 जागा आहेत, भज डसाठी 16 जागा आहेत, विमा प्रसाठी 17 जागा आहेत, इतर मागास स्वर्गीयसाठी 217 जागा आहेत आणि EWSाठी 118 जागा आहेत आणि ओपनसाठी 476 जागा आहेत. अशा एकूण 1178 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लिपिक पदासाठी म्हणजे सहाय्यक कार्यकारी सहाय्यक या पदासाठी क्वालिफिकेशन काय मागितले आहे त्याची माहिती तिने इथे दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा. तर ही तुम्हाला 8-3 तिथे ठेवलेली आहे. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणाची मराठी व 100 गुणाची इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तसेच उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. म्हणजे इंग्रजी 30 आणि मराठी 30 हे तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. तसेच MSCIT सुद्धा उत्तीर्ण असणे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे कंपल्सरी आहे. त्यानंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट, प्रेझेंटेशन, डाटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादीबाबतची उत्तम माहिती असणे असावे, उत्तम ज्ञान असावे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे निवडीची निकष व कार्यपद्धती सांगितलेली आहे. तर यामध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचे नाव लिपिक यासाठी तुम्हाला व ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे कॅम्प्युटरवरती आणि त्याची सिलेबस तुम्हाला खाली इथे त्यांनी दिलेला आहे. तर या पद्धतीने तुमचा ऑनलाईन पेपर असणार आहे. तर यामध्ये मराठी चे 25 प्रश्न असणार आहे, इंग्रजीचे 25 प्रश्न असणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न, यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही असते. तर यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40% तरी मार्क घ्यावे लागणार आहेत. तर तुम्हाला 50-50-50-50 असे म्हणजे 200 गुणाची तुमची परीक्षा असणार आहे. 50 पैकी तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 20 गुण घेणे आवश्यक आहे आणि असेच तुम्हाला कमीत कमी 45% तरी गुण घेता आले पाहिजे आणि वेळ तुम्हाला 100 मिनिटे ऑनलाईन परीक्षेला असणार आहे. याचा अर्थ असा होतो की विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो 50 मार्काचा पेपर असणार आहे, एक विषय 50 मार्काचा असणार आहे, तर 50 पैकी तुम्हाला 20 गुण घेणे बंधनकारक असणार आहे, तरच तुम्ही क्वालिफाय आहात, नाहीतर तुम्ही क्वालिफाय नाही. समजा एखाद्या विषयामध्ये तुम्हाला 19 जरी गुण पडले तरी तुम्ही या भरतीतून बाद झालेला आहात, बाहेर फेकल्या गेलेला आहात असा त्याचा अर्थ होतो. या 4 विषयामध्ये तुम्हाला क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे.
50 पैकी 20 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे प्रत्येक विषयामध्ये, आणि या प्रत्येक विषयाची गुण तुम्हाला 45% प्लसवर न्यायचे आहे तुम्हाला, म्हणजे 200 पैकी 45% म्हणजे कमीत कमी 90 मार्क तुम्हाला घ्यायचं आहे प्रत्येक विषयाचे बेरीज करून। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। ऑनलाईन पद्धतीची तुम्हाला इथे वेबसाईट तिने दिलेली आहे, तर https://portal.mcgm.government.in। तर या पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा कालावधी दिलेला आहे 27/5/2023 ते 16/6/2023, या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। याची तारीख तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिलेली आहे। यानंतर तुमची जी एक्झामची फी असणार आहे, तर त्यांनी ते ओपनसाठी 1000 रुपये फी ठेवलेली आहे, कास्टसाठी 900 रुपये फी त्यांनी ठेवलेली आहे। ऑनलाईन परीक्षा शुल्काची ती तारीख आहे ते 27/5/2023 ते 16/6/2023, या काळामध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि ऑनलाईन पेमेंटची प्रिंट तुम्हाला जवळ काढून ठेवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, फोटो, सिग्नेचर आणि इतर माहिती त्यांनी या PDFमध्ये दिलेली आहे। तर ही PDF मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून वाचू शकता। व्यवस्थित वाचून घ्या। जर तुम्ही इच्छुक असाल, पात्र असाल, तर नक्की ते फॉर्म भरा। चांगल्या जागा आहेत, तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, आपल्याकडे असलेल्या सर्व ग्रुपवरती व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।